नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा टोटल सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे आताच्या शाळेची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे लॉकडाऊन संदर्भात घेतला अत्यंत महत्वाचा आणि मोठा निर्णय आणखी केला मोठा बदल अखेर निर्णय रद्द तातडीनं हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि सोमवारपासून परवानगी सुद्धा देण्यात आलेली आहे सर्वांसाठी अत्यंत महत्वाची आणि सर्वांसाठी ही मोठी खुशखबर या संदर्भात आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी मित्रांनो आपण जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला आणि आवडला तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट या युट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर खाली दिल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून असे नवनवीन आणि माहितीपूर्ण बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय हे बातमी सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो आत्ताच्या शाळेची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे बघा राज्य सरकारने लॉकडाऊनबाबत घेतलेला मोठा निर्णय अखेर रद्द करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात सोमवारपासून परवानगी सुद्धा देण्यात आलेली आहे संपूर्ण महाराष्ट्राला यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे तर काय आहे महत्वाची बातमी या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पहा आणि आपण जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा तर बघा संपूर्ण देशात बाधितांची संख्या आणि कोरोनाबाईंची संख्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक असली तरी निर्बंध लागू केल्यानंतर बाधित बाधितांची संख्या उल्लेखनीय प्रमाणामध्ये खाली आली आहे निर्बाधापूर्वी राज्यामध्ये बाधितांची संख्या ही सात लाखांवर होती निर्बाधानंतर ही संख्या चार लाख पंच्याहत्तर हजार पर्यंत कमी झाली आहे त्यामुळे हे निर्बंध सुरूच ठेवावे अशी मागणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये करण्यात आली होती आणि त्यानुसार राज्य शासनाने निर्बंधाचा कालावधी सुद्धा वाढवण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर बघा तसेच कोरोनाला आग घालण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व मालवाहतूक वाहनांसाठी आर आर टेस्ट बंधनकारक करण्यात आली होती या निर्णयामुळे राज्यातील सर्व आरटीओ चेक अनेक किलोमीटर लांबास लांब रांगा लागल्या होत्या आणि याबाबतच्या अडचणी समोर आल्या होत्या त्यानंतर अखेर चेक वर आर टी पी सी आर चाचणी करण्याचा हा निर्णय अखेर रद्द करण्यात आला आहे